नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कडवी न्यूज. डिस्कडवी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. एमआयएमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अयाज मौलवी यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादीचे काम त्यांनी जोरदारपणे सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून गोविंदवाडी विभागात त्यांनी जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली. कुणाल पाटील साहब है, वंडर पाटील साहब है, यहाँ पे हम लोग सब सभी धर्म के लोगों को साथ में लेके पार्टी को भी मजबूत करेंगे और देश को भी मजबूत करने का काम करेंगे. जो ये नफरत की राजनीति जो लोग चला के अपनी पार्टी बढ़ाना चाहते हैं, वैसी पार्टी बढ़ती नहीं है. पार्टी बढ़ाने के लिए समाज कारण करना पड़ता है, समाज के लोगों का काम करना पड़ता है, देश के लोगों का काम करना पड़ता है, जब जाके पार्टी बढ़ती है. शरद पवार साहब का कहना यही है कि 80% समाजकरण, 20% राजकरण. तो हम लोग को सबको राजकरण नहीं करना चाहिए, समाजकरण करना. हम देखते समाज का तुम लोगों का भला करोगे तो ही लोग आपसे जुड़ेंगे. ऐसा हिंदू मुस्लिम या ऐसा करके आप करना चाहोगे तो ऐसा ना पार्टी आगे बढ़ने वाली ना देश आगे बढ़ने वाली. इसीलिए देश के देश को आगे बढ़ाने के लिए हर धर्म और हर समाज के लोगों को आपको उनकी इज्जत करना पड़ेगा, उनको साथ में लेना पड़ेगा, उनके साथ में बैठ के एक थाली में खाना खाना पड़ेगा, एक साथ में रहना पड़ेगा. जब ही जाके देश भी आगे बढ़ेगा, समाज भी आगे. 28 एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ तथा अप्पा शिंदे, कार्याध्यक्ष डॉक्टर वंडर पाटील, सुधीर पाटील, माजी नगरसेवक कुणाल पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संदीप पाटील व अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी इफ्तार पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. गेल्या 18 तारखेला MIM चे जिल्हाध्यक्ष अय्याजभाई मौलई आणि त्यांची सुविद्ध पत्नी कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची तांजिला मौलवी ह्या त्यांच्या जवळजवळ 200 कार्यकर्त्यांसह आमचे संपर्क मंत्री माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या वतीनं त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी कार्यालयात झाला. आज अय्याज मौलवींनी आणि त्यांच्या सुविद्ध पत्नींनी इफ्तार पार्टी सर्व समाजासाठी ठेवलेली. सर्वप्रथम रमजानच्या आणि 3 तारखेला येणाऱ्या रमजानची ईदीचा मी सर्व आमच्या मुस्लिम बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या रमजानच्या दिवसात अल्लाला आम्ही मागणी करतो की या महाराष्ट्रात या देशात सर्व धर्म समभाव ही जी राष्ट्रवादीची माननीय पवारसाहेबांची भावना आहे ती पूर्णपणे पसरू, या देशात शांतता आणि आम्ही भाऊभाऊ एकत्र नांदू नयेत अशी आज रमजानच्या निमित्ताने मी अल्लाकडे परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि मला वाटतं आज अय्याज मौलवींच्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षाला उभारी आले. त्याचप्रमाणे आमच्या पक्षामध्ये आज कुणाल पाटील हेही नवीन नगरसेवक इथे आलेले आणि त्यांचाही प्रवेश तिथे झाला आहे. मी या सगळ्यांना रमजानच्या शुभेच्छा देतो आणि ह्या सगळ्या मंडळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही नीव ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये मजबूत हो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश देव हीच एक शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद. माजी ठाणे जिल्हाध्यक्ष अय्याज मौलवी सह पत्नी नगरसेविका संजीव मौलवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्माननीय मंत्री जितेंद्र रावळ साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. आणि आज या वाईन बाजार परिसरामध्ये, गोविंदवाडी परिसरामध्ये त्यांच्या भव्य कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री अप्पा शिंदे, श्री वंडर पाटील, सारेकथा गायकवाड, विजय चव्हाण आणि बाकी इतर सर्व मान्यवर हे ठिकाणी आलेले आहेत. जिल्हा पाटील देखील आलेले आहेत. आज त्यांचे कार्यालय सुरू झालं याचा आम्ही जाहीर करतो. या कार्यालयाच्या माध्यमातून वीज दुबळ्यांची सेवा घडेल, राष्ट्रवादाचा विचार, प्रखर राष्ट्रवादाचा विचार या कार्यालयातनं या गोविंदवाडी परिसरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अय्याज आणि त्याची पत्नी करतील असा आम्हाला विश्वास आहे. अय्याज मौली आणि त्यांची धर्मपत्नी नगरसेविका तन्वी मौली यांनी आत्ताच प्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला आहे आणि त्याला आम्ही कुठून शुभेच्छा देतो. त्याने आता
ह्या मोवळ्यामध्ये कार्यालय चालू केलं जातं आणि त्या कार्यालयामध्ये त्यांचं रोजचं लोकांची दैनंदिन कामं जी करणार आहेत, लोकांची जी जी गरजा लागतील ती कामं इथे अयाज मोवळे हे करणार आहेत तिथे, आणि त्याने इथे चांगलं इथे काम केलेलं आहे, नगरसेवकच काम केलेलं आहे, सर्व धर्मीय लोकांमध्ये हिंदू मुसलमान असो शीख असो काही असो त्या लोकांमध्ये तो राहण्याला म्हणून त्याचं अयाज मोवळे आहे आणि त्याचं खूप चांगलं काम आहे इथे या कार्यालयामधून। कोणीही हिंदू मुसलमान कोणी येऊन जर इथे कुठलंही काम असेल तो काम ते करून घेऊन जावा असं त्यांचं इथं मोवळाचं चांगलं कार्य आहे। तिथे मी त्या अयाज मोवळे त्यांच्या धर्मपत्नी तनुजा मोवळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मित्र त्यांनी आमच्यासोबत प्रवेश केला, आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील जिल्ह्याचे अध्यक्ष वाशिंदे साहेब, कार्याध्यक्ष आमचे बाबा मंडळशी पाटील, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज प्रथम त्यांना सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा देईन। खरं तर आज काही आले म्हणून या परिसरामध्ये नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये ताकद वाढलेली आहे। आज जो काही कार्यक्रम इफ्तार पार्टीचं देखील आयोजन केलं आपण सर्वांनी बघितलंच असाल, सर्व बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता, तिथे येऊन फार आनंद वाटला आणि खरं तर याच्यापुढे देखील काही कार्यक्रम असलो तर नक्कीच या ठिकाणी मी आवर्जून येईन। दुसरी गोष्ट म्हणजे आता येणाऱ्या कल्याण डोंबिवलीचे इलेक्शन्स त्या माध्यमातून बोलायला गेलं तर ऑलरेडी त्यांचं एक नगरसेवक होता, आता देखील जास्त ताकद कशी वाढेल याच्यावर आम्ही सर्व नगरसेवक मिळून भर देणार आहोत। परत एकदा सर्वांना रमजानचा खूप खूप शुभेच्छा देतो। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।